सुभाष चष्मा आपला पडलाय. दशरथ दादा असं वेगळं नाव तुम्हाला ऐकायला मिळालं असं. तर सलामशी जोडी दत्ता ठाकूर सायकंड आहेत नूर सेकंडला, योगेश पाटील आहेत आणि पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज केजू मुंडे. दोन बलाढ्य संघ आपण पाहतो एकमेकांसमोर. मोतीराम दळवी यायचे व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. पहिला चेंडू केजू मुंडेचा दत्ता ठाकूर साठी फेकी चुकीची. पहिला चेंडू डॉट. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे सोनारपाडा वर्सेस ओमसाई अगासन वर्सेस राकेश म्हात्रे आणि सोनारपाडा. आणि पहिला चेंडू इथे डॉट फेकला गोलंदाज केजू मुंडेने. पाच षटकांची लढत आहे 25 मिनिटाचा अवधी तुमच्या लक्षात घ्या. केजू राईट मोर द विकेट. पुन्हा ब्लॉक बॉलचा चेंडू, पुन्हा डायरेक्ट हिटची संधी होती, पुन्हा डॉट बॉल. पुन्हा बचावले दत्ता ठाकूर, धावची संधी होती केजू कडे. गोलंदाज केजू मुंडे दोन चेंडू डॉट फेकलेत केजूने. दत्ता ठाकूरला थोडस शांत ठेवले. इथे चेंडू हवे ते विनायक झेल खाली आले होते. एक धाव मिळते ती दत्ता ठाकूर थोडस प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. एक धाव मिळते तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केले. शेवटची लढत आहे पाच षटकांची लढत आपण पाहतोय. सारांश पाडी चषक 2020 उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचंय. मानपाडा आणि घेसर आकाश भोईरचा संघ तुम्ही पाहू शकाल. घेसर दुसऱ्या बाजूला मानपाडा संघ. रिव्यू सक्सेस नो बॉल आहे. नो बॉल आहे पाच धाव मिळतील. आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. धाव संख्या 6. उघडे डोळे पहा नीट येणारा चेंडू फ्री हिट. गोलंदाज केजू गोलंदाजी मार्कवर. इथे चेंडू हवे ते फ्री हिट चेंडू आहे. धावचीत फलंदाज भात झाला असता विनोद फ्री हिट वर. फ्री हिट वर फलंदाज फक्त धावचीत होऊ शकतो आणि ती संधी होती. धावसंख्या 8 हा फायदा असतो मित्रांनो फ्री हिटचा. त्यामुळे रिव्ह्यू घेतला योगेश पाटीलने. पण धावची जी संधी होती ती ओमकारने गमावली. संख्या 8 इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाव सीमा पार चौकार.
डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गास्तय रायगड ठाणे जिल्ह्याला डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गास्तय रायगड ठाणे जिल्ह्याला दादा आमचा मोठे मनाचा. चला व्हॉलेंटियर्स आपण सीमारेषेवर थांबायचंय. जय मल्हार क्रिकेट संघ भोपर व्हॉलेंटियर्सला सर्वांनी विनंती असेल, शेवटची मॅच आहे, क्रुशियल मॅच आहे, तेव्हा आपण सर्वांनी सीमारेषेवर थांबवा. संख्या 12 12 धावा धापल कधी लागलेत केजू इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून डॉक्युमेंट करतोय. क्षेत्रक्षे डीप मध्ये थोडासा वेळ घेत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. केजू मुंडेने धावा खर्च केल्या 14. पहिल्या मॅच मध्ये सोनापडा संघाने 64 केले होते, दुसऱ्या मॅच मध्ये 72 आणि बघा या मॅच मध्ये किती बनवत आहेत. 14 झाल्यात ऑलरेडी. स्पीड अप करा. 25 मिनिटाचा अवधी असेल दोन्ही संघांसाठी. 25 मिनिटाचा अवधी असेल. चौदा धावा खर्च केलेत. चौदा धावा झालेत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ओमकार. स्वतः संघ नाही घेत ओमकार, स्ट्रायकिंगला दत्ता ठाकूर. पहिले ज्याप्रकारे तीन चेंडू सुरेख फेकले होते केजूने, त्यानंतर हाईट फॅक्टरचा 9 चेंडू आपण पाहिला, भीमर चेंडू होता. ओमकार गोलंदाजी मार्कवर ऑफस्टमच्या बाहेर, पंच वाईट चिकून करत आहेत. अवंत त्याच्या सोबत एक धाव मिळते, धाव पलका धाव लागतात त्या 15. अच्छा दिवस दिली शेवटची मॅच. ओमकार इथे मात्र चेंडू खेळून करतोय मिडविकेटच्या दिशेने. एकच धाव मिळेल, एक ने धावसंख्या पुढे सरकेल. दत्ता ठाकूरला एक धाव मिळते, धावसंख्या 16. बिनबाद 16 अशी सुरुवात आपण पाहतोय. राकेश मात्रे 11 सोनारपाडा या संघाची. अच्छा दिवसातील शेवटची लढत आपण पाहतोय. दोन्ही संघांनी दोन दोन सामने जिंकलेत. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 16 धावा आतापर्यंत धापल करती लागलेत. योगेश पाणी स्ट्राईक एंडला येत आहेत. योगेशच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार आलेत. 12 धावांनी तो वैयक्तिक खेळतोय. क्षेत्रक्षण मी थोडस बदल केला होतोय. व्हाइट बॉल हलकस अपील केलं होत. एक धाव व्हाइटच्या स्वरूपात. धावसंख्या 17. जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आयोजित सारांश पाणी चषक 2020 स्पर्धेचा पहिला दिवस आणि शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये. अजून एक खराब चेंडू, व्हाइट बॉल. ओमकारच्या हातावरती नियंत्रण नाहीये. लेगस्टंपच्या बाहेर चेंडू होता. एक धाव मिळते, धावसंख्या 18. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्ग असते. ओमकारने या षटकात 3 चेंडू व्हाइट फेकलेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. मिडविकेटच्या दिशेने चेंडू घेऊन काढतोय. किशोर खूप वेगाने आले. एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावपळ का लागतात 20. ज्याच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. सारांश पाटीलचे आगमन झाले. त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा इथे आयोजित केली. 6 जानेवारी ते 10 जानेवारी. चेंडूची मात्र इथे चाचपणी केली जाते. धावसंख्या 20.
ओमकार गोलंदाजी मार्कवर भोपरगाव एंड कडून स्ट्राइक एंडला योगेश रिवर्सचा फटका फटका फसलाय क्षेत्ररक्षक झेल खाली आणि योगेश पाटीलची खेळी इथे समाप्त होईल. हा लागणारा मोठा धक्का राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाला. तर 14 धावांचं योगदान दिलं योगेशने. उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचे मानपाडा वर्सेस घेसार. ही क्वार्टर फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकले. इथून विनोद जो संघ विजय होईल तो संघ कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राईजचा हकदार ठरेल. तो संघ कोणता असेल? चेंडू हवेत. या अगोदरच्या चेंडूवरती दत्ता ठाकूर योगेश पाटील बाद झाले. या चेंडूवरती मात्र दत्ता ठाकूर. दोन मोठे धक्के सोनापाडा संघाला. आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डे सगळ तो आमच्या सारंश बाळाचा 16 बड्डे सगळ तो आमच्या सारंश बाळाचा मॅच मध्ये 4 फलंदाज बाद केले होते ओमकारने. आता 2 फलंदाज महत्वाचे बाद केले तो राकेश मात्रे सोनापाडा टीमचे. धावसंख्या 2-20. 3 चेंडू वाईट फेकले होते. त्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय ओमकारने. हॅट्रिकचा चेंडू राईट मोर द विकेट. इथे मध्ये स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न होता. एक धाव मिळते अमोलला. धावसंख्या 21. ओमकार टुकरान इथे मात्र यश लागते आणि खूप चांगला कमबॅक केलाय ओमकारने. 2 धक्के दिले, 3 वाईट फेकले. फक्त 7 धावा दिल्या पहिल्या षटकात. केजूने 14 धावा दिल्या होत्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या सोनारपाडा संघाच्या. 21-2 गडी बाद. सामना लगेच सुरू करायचे. 25 मिनिटांचा अवधी असेल तुमच्याकडे. क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जय मल्हार क्रिकेट संघ भोपर अजित सारांश पाटील चषक 2020. दोन षटकांचा खेळ संपला. 21 धावा झालेत. तर तिसरं षटक होत आहेत. गोलंदाज केजू मुंडे वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक. इथे फटका चांगलाय. सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये वंदना देत असताना केजू मुंडेचं स्वागत षटकाराने केलं फलंदाज अमोल पाटील. तर राहुल मात्रेने झेल पकडला षटका सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाज केजू राईट मोर द विकेट. इथे एज लागते आणि फलंदाज चोख प्रत्युत्तर दिलाय केजू मुंडेने. या अगोदर तू षटकार मारला होता मात्र मी तुला लगेच बात करेन आणि बात केला अमोलला.
संगम मिक्स धावसंख्या 27 केजूने लगेच उत्तर दिलं अमोलला एक षटकार अमोलने ठोकला होता नवीन फलंदाज अमर ठाकूर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय धावसंख्या 27 आहे धावांची गती चांगली मात्र तीन धक्के लागलेत राकेश म्हात्रे आणि सोनापाटा संघ तीन मोठे धक्के दत्ता ठाकूर अमोल पाटील आणि योगेश पाटील गोलंदाज केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सेकंडला अमर ठाकूर केजू राईट मोर द विकेट इथे मात्र अमर ठाकूरच्या बॅट मधन फटका चांगला होता मात्र टायमिंग झालं नाही लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते जज करतायत आणि फलंदाज अमर ठाकूर गोल्डन डकचा शिकार होतोय उद्या बरोबर 9 वाजता रिपोर्टिंग करायचं मानपाडा बसेस घेसर 10 वाजता साबे बसेस गोलेवली तिसरा सामना 11 वाजता शील बसेस वडवली सी आणि चौथा सामना 12 वाजता नारिवली बसेस देसाई सुखदेव काका यांचा संघ आर्टिस्ट संघाच्या सूचना असेल आपण सर्वांनी वेळेवर यायचे लक्षात घ्या व्हाईट तर व्हाईट ट्रॅक सर्वांना कंपल्सरी घालावं लागतील आणि ब्लॅक असेल तर सर्वांना ब्लॅक ट्रॅक घालावं लागतील लक्षात घ्या 9 ला रिपोर्टिंग करायचंय 9:30 ला मॅच सुरू होईल केजू करण येत आहेत पंच सुभाष पाड यांचा इशारा येतो लेग बाईज एक धावसंख्या 28 चार धक्के लागलेत 6व्या क्रमांकावरती फलंदाज रितेश म्हात्रे आलेत धावा आहेत त्या 28 खेजूच वैयक्तिक दुसरं आहे संघातलं तिसरं षटक मार्ग असते वेग भरपूर आहे त्याच्याकडे केजू गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आलेत सुरेख क्षेत्ररक्षक आपल्या पाहिला मी ते निल्सनचा काय क्षेत्ररक्षण दाखवले निल्सन मडवीने 2 धावा मी त्या धावसंख्या 30 धावसंख्या 30 1 to go एक चेंडू अजूनही शिल्लक आहे 30 धावा झाल्यात केजू राईट मोर द विकेट इथे चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक किशोर जज करतायत झेल ड्रॉप आणि करण ठाकूरने वेगाने तिसरी धाव पूर्ण केली 3 षटकाचा खेळ संपलाय धावा झाल्यात त्या 11:00 सरासरीने 33 धावा धावपलकावरती डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गाजतय रायगड ठाणे जिल्ह्याला डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गाजतय रायगड ठाणे जिल्ह्याला दादा आमचा मोठे मनाचा माही आहे तो दिल दर्याचा थोर गरीबाचा दिन दयानु संदीप माही आमचा राजा छान भोपरी ये गावाचा हो संदीप माही आमचा राजा संदीप माही राजा संदीप माही राजा संदीप माही राजा संदीप माही राजा टाऊक आहे दुनियेला दिन दुबल्यांच्या मदतीला दादा धावून येतो क्षणाला धावून येतो क्षणाला समसेवा एकच वादा बाईचा हात सदैव मदती पुढे बाईचा दादा आमचा मोठे मनाचा 3 षटकांचा खेळ संपलाय धावा झाल्या 33 विराज येत आहे 4th षटक घेऊन वैयक्तिक पहिला आणि संघाचा 4th षटक स्पीडअप करा जास्त वेळ नका घेऊ
25 मिनिटाचा अवधी करून दुसऱ्या सत्रात आकाशन संघ तुम्हाला फलंदाजी करायची लक्षात घ्या. गोलंदाज विराज भोपरगाव यांच्याकडून पहिला चेंडू, वेगवान चेंडू होता विराजचा. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या 33. चौथं षटक मार्ग असे. धावसंख्या 33. किजूची दोन षटके इथे समाप्त झाली. किजूचा स्पेल इथे समाप्त झालाय. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून डॉक्युमेंट करतोय. आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता निल्सनला ज्या प्रकारे चेंडू त्यांनी सोडला. थोडीशी गॅप होती दोन पायांच्या मध्ये. धावसंख्या 37. विराज राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर 4 धावांमध्ये. विराजच्या आपण पाहिलं स्क्रीन वरती मात्र चेंडू खूप वेगाने होता. बॅक टू बॅक दोन चौकार आले रितेशच्या बॅट बंद. मॅच ऑन झाली आता इथून. धावसंख्या 41. इथे मात्र डॉट बॉल. निल्सनने चूक केली, त्यानंतर ती चूक वैभवने केली आणि आता मात्र किजू मुंडे स्वतः लॉंग ऑफला गेलेत. 41 धावा झाल्यात. आणि या धावा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करताना त्यावेळी या धावा तुमच्या समोर येतात मिस स्पीडच्या. 41 धावा झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. राईट मोर द विकेट. इथे एज लागते. यष्टीरक्षक मंगेश झेलकाले आणि फलंदाज रितेश म्हात्रेजी खेळ समाप्त. पाचवा धक्का मैदानामध्ये राकेश म्हात्रे लिहून सोनापाडा संघाला. प्रवीण पाटील आहे आमच्या संघाचा कर्णधार. 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 परेश पाटील इथे नवीन फलंदाज, थोडेसे इंजर्ड होते त्यामुळे 1 ते 6 महिना बऱ्याचशा स्पर्धा तो खेळला नाहीये. आता सारांश पाणी चषक मध्ये खेळण्यासाठी नक्कीच उतरलाय आणि आता खरंच संघाला गरज आहे त्याची फलंदाजी. कारण की 41 धावा झाल्या, तिथून 55 ते 60 धावा तरी कराव्या लागतील टीम राकेश म्हात्रे सोनापाडाला या संघाला. आणि समोरचा संघ तेवढा ताकदवान आहे विनोद, तुम्ही 55 ते 60 धावा मध्ये फाईट करू शकतात. अमोल ठाकूर आहे, योगेश पाडील, अमोल पाडील आहेत, चांगली गुणवत्ता ते करू शकतात. चिराग ठाकूरला आपण पाहतो, त्यामध्ये त्यासाठी धावा कराव्या लागतील. 41 धावा लागल्यात. चौथं षटक मार्गस्थ आहे. विराज गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी केली. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि दाभोलकर धावा आहेत राकेश म्हात्रे सोनापाडा संघाच्या. 5 गडी बाद 41 धावा. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली, त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेसाठी भरभरून प्रेम दिलं. आभार व्यक्त करतो आमच्या दोन्ही पंचांचा ज्यांची खूप चांगली भूमिका राहिली आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक विनोद पाडील यांची खूप चांगली साथ मिळाली. त्यानंतर सिद्धू माळी यांची साथ आम्हाला थोडीशी मिळाली या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आमचे स्कोरर असतील ज्यांची खूप चांगली भूमिका राहिली. सर्वांचा आभार व्यक्त करतो. आमचे डीजे मास्टर त्यांनी खूप चांगलं संगीत या स्पर्धेमध्ये आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांना ऐकवलं, त्यांचे आभार व्यक्त करतोय. हा आमचा शेवटचा टर असेल. उद्या करण काळ यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेत ऐकू शकाल. आणि बलंगड असूनचे प्रवते राहुल भोईर मानेरे यांचा आवाज ऐकू शकाल. दरवर्षीप्रमाणे प्रवीण पाडील यांनी आमच्यावरती नक्कीच विश्वास दाखवला या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आम्हाला संधी दिली. वैभव इथे मात्र आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. पायचीचं हलकसं अपील केलं होतं पंच सांगतायत लेग बाईज.
एक धमेल थोडीशी दुखापत होते बघा वैभव धावसंख्या 42 42 धावा धावपळ करती लागलेत खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्पर्धेचा कालावधी 6 जानेवारी ते 10 जानेवारी जय मल्हार क्रिकेट संघ भोपर यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आमच्यावरती नक्कीच विश्वास दाखवतात जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आणि खास करून प्रवीणदादा पाटील किंगच्या किंग ट्रॉफी मध्येच नक्कीच त्यांनी आम्हाला सांगितलं असतं तुम्हाला या स्पर्धेसाठी वेळ द्यायचंय सर्व समालोचकांना संधी या स्पर्धेमध्ये मिळणार ज्येष्ठ समालोचक भाऊ पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल 8 तारखेला संख्या 42 शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाज वैभव इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत चांगलं क्षेत्ररक्षण झालंय फेकी चांगली आहे बॅकिंगला कोणी खेळाडू होतं केजू होते 2 धाव मिदी दोन्ही धावसंख्या पुढे सर्कल धावपळ करावं लागतं ते 44 44 44 धावा धावपळ करते लागले धावसंख्या 44 इथे चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक जज करतायत निल्सन आहे तिथे चूक होणार नाही आणि फलंदाज परेश पाटीलची खेळी समाप्त होते धक्का क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये 46 या धावसंख्येवरती राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाला रेश्मा मयेकर मॅडम सुद्धा सामना एन्जॉय करतायत एक चांगला अँकर आहेत 40+ कुटारली ते वैभव ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट झुकून करतायत धावसंख्या 45 45 धावा धापल केलेले वाईट चेंडू होता श्रवण ठाकूर आलेत नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती 6 फलंदाज बाद झालेत सोनापाडा टीमचे इथे फटका चांगला आहे चेंडू सरळ स्क्रीनच्या वरून करण ठाकूरच्या बॅट मध्ये येणारा षटकार हा षटकार नक्कीच आत्मविश्वास वाढवेल करण ठाकूरचा 50 कम्प्लीट जोरदार टाळ्या होत्या सोनापाडा टीम साठी 51 धावा आणि या धावांमध्ये सुद्धा फाईट करू शकतो सोनापाडा संघ तरी अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे एखादा चौकार एखादा षटकाराच्या शोधात असतील करण ठाकूर कारण त्यांचा आत्मविश्वास आता वाढलाय मैदानामध्ये इथे अजून एक चांगला फटका सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण ठाकूरच्या बॅट मधला बॅक टू बॅक दुसरा षटकार करण ठाकूरचा मी मगाशी उल्लेख केला आत्मविश्वास वाढलाय मैदानामध्ये 57 धावा झाल्यात आणि इथून फाईट आता करेल नक्कीच राकेश म्हात्रे येऊन सोनापाडा संघ एक चेंडू अजूनही शिल्लक आहे सलग 2 षटकार आलेत इथे मात्र हेलिकॉप्टर आणि तो लॅन होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये काय फलंदाजी केली जोरदार टाळ्या होत्या करण ठाकूर साठी शहराचे भोपर गावाला नाव गास्तय रायगड ठाणे जिल्ह्याला दादा आमचा मोठे मनाचा पाही आहे तो दिल दर्याचा थोर गरीबाचा दिन दयाळू आज संदीप म्हात्रेला आता पूर्णपणे शांत राहावं लागेल कारण करण ठाकूरने ज्या प्रकारे फलंदाजी केली हेलिकॉप्टर शॉट सुद्धा आपण पाहिला आणि शेवटच्या 3 चेंडूवरती 18 धावा त्यांनी कुठल्या नाही धावा विनोद झाले 63 6 गडी बाद आणि 64 धावांचं लक्ष जो लक्ष आपण पाहिला पडले संघासमोर 65 धावांचं होतं लक्ष दातोली संघासमोर 73 धावांचं होतं आणि आगासन संघासमोर लक्ष आहे ते 64 धावांचं करण ठाकूरचा
करण ठाकूरचा झेलही सुटला होता किशोरकडनं, तेव्हा तीन धावाही धावून घेतल्या आणि त्यानंतर हे तीन षटकार आणि पुढे मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय राकेश पाटील आणि सोनापाडा संघाला. पुन्हा आम्ही जय मल्हार क्रिकेट संघ भोपर आणि खास करून प्रवीण दादा पाटील यांचा आभार व्यक्त करतो आणि शेवटच्या षटकात घेऊन चलतो आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद नितीन, आजच्या दिवसामध्ये अप्रतिम समालोचन नितीन या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवला. आज एक दिवस त्याला या ठिकाणी संधी दिली गेली, खऱ्या अर्थाने उद्यापासून तो वरद विनायक चषक या स्पर्धेमध्ये नक्कीच इथून रवाना होईल. संध्याकाळी त्याची फ्लाईट आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 64 धावा करायच्या आहेत. आगासन संघाला एक भलं मोठं लक्ष आता मात्र पार करायचंय. समोर गोलंदाजीचा तोफखाना या ठिकाणी सज्ज होत आहे. सलामीला फलंदाज येतो त्यावेळेस मात्र करण आणि निल्सनची ही जोडी. तर गोलंदाजी मार्गवर बाहुबली सज्ज होत आहे पहिलं षटक घेऊन. 64 धावा हे लक्ष्य आहे ओम साई आगासन संघासमोर. करण हा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा लागली आहे आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागतो मैदानावरती. करण बेडेकर बॅक टू द डगआउट. गावाचा हो संदीप माने आमचा राजा. संदीप माने राजा, संदीप माने राजा, संदीप माने राजा, संदीप माने राजा. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बाद झालाय करण. रॉयल डक प्लॅटिनम डक देखील त्याला म्हणतात. इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती जो फलंदाज बाद होतो त्याला रॉयल डक वर बाद होणं म्हणतात किंवा प्लॅटिनम डक वरती बाद होणं म्हणतात. आणि असे भरपूर डक क्रिकेटमध्ये आलेले आहेत. त्यामागे एक इतिहास आहे. खऱ्या अर्थाने हा शब्द कसा आला नक्कीच येणाऱ्या काळात तुमच्यापर्यंत ही माहिती आम्ही पोहोचू. मैदानावरती नवीन फलंदाज येतोय रितेश. स्ट्राईकला रितेश येतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का दिलेला आहे अमरने आगासन संघाला. पुन्हा एकदा अमर ठाकूर यावेळेस राऊंड द विकेट रितेशसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय पहिला चौकार मैदानावरती रितेशच्या बॅट मधून. चौथा
चौकाराने अकाउंट ओपन होते हैं। पहिल्या चेंडूवरती धक्का आला होता लागला होता आणि त्यानंतर मात्र रितेशने चौकाराने श्री गणेशा गेलाय आणि आता पुन्हा एकदा अमर हा चेंडू ड्राईव्ह केला स्क्वेअर ड्राईव्ह खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण आहेत अप्रतिम बॅटिंग करणने स्लॉग ओव्हर मध्ये कशी फलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण दाखवलं आणि वैभववरती हल्ला चढून खऱ्या अर्थाने संघाला एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं आणि आता स्ट्राईकवर आलाय फलंदाज निल्सन मडवी। करण बाद झाल्यानंतर निल्सनची जबाबदारी उत्तरदायित्व आता मात्र फार मोठं झालेलं आहे आणि इथून निल्सन कशाप्रकारे तोंड देतोय अमरच्या पुढच्या चेंडूवरती बघूया। अमर राऊंड द विकेट हा चेंडू पाहत होता ऑन साईडला वळवलाय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत एक धाव पूर्ण करतायत धावसंख्या धाव फलकावरती तुम्ही पाहता ती म्हणजे पुढे सरकते ती सहा धावा। पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का दिलेला आहे दबाव टाकण्याचा नक्कीच प्रयत्न या ठिकाणी केला जाईल सोनापाडा संघाच्या माध्यमातून मात्र या दबावातून हा संघ बाहेर येणार का आणि या मैदानावरती दबाव जर झुगारायचा असेल पुढे ट्रान्सफर करायचा असेल तर इथून मोठे फटके येणे फार गरजेचं आहे मात्र समोर अत्यंत वेगवान गोलंदाज अमर ठाकूर पुन्हा एकदा सज्ज द्यावस रितेश डावखुरा फलंदाज सामना करेल। हा चेंडू यावेळेस मात्र सरळ रेषेमध्ये खेळतोय स्क्रीनच्या अगदी समोरून हा चेंडू निघून जातोय सीमा रेषे बाहेर चौकार आणि चौकार दुसऱ्यांदा आलेला बघा रितेशच्या बॅटमधून काय निर्भीडपणे तोंड देतोय अमर सारखा एक अत्यंत वेगवान गोलंदाज आणि इथे मात्र त्याच्या अगेन्स्ट हे दोन धाडसी फटके तुम्ही पाहिले दोन चौकार आले आहेत पुन्हा एकदा अमर हा चेंडू यावेळेस मात्र फुलर लाईनचा होता टप्पा पडायला चेंडूने घेतलाय टेक ऑफ आणि चेंडू मात्र एस टी रक्षक दत्ताच्या हातामध्ये विसावलाय षटक क्रमांक पहिले संपलेले आहे धावा आल्या दहा गडी गमावलेला एक बाद होणारा फलंदाज तुम्ही पाहिला करण बेडेकर आणि रितेशने मात्र सूत्र आपल्या हातात घेत असताना या षटकामध्ये तब्बल दोन चौकार लगावले अशा पद्धतीने एकूण धावसंख्या धावपलकावरती दहा आणि इथून चोवीस चेंडूमध्ये करायच्या आहेत आता आपण मात्र चोपन्न धावा चोवीस चेंडू चोपन्न धावा सामना रंगतदार होणार दोन्ही संघ झुंजार आहेत दोन्ही संघ लढवे आहेत आणि दोन्ही संघ शेवटच्या चेंडूपर्यंत फाईट करतील। ठाणे जिल्ह्यातील हे दोन नामवंत संघ एकाच जंगलातले हे दोन वाघ आपल्या अस्तित्वाची लढाई या मैदानावरती लढत असताना उपउपांत्य फेरीचा सामना क्वार्टर फायनलचा सामना जो संघ जिंकेल तो संघ दाखल होईल सुपर फोरमध्ये चोवीस चेंडू आणि करायचे आहेत चोपन्न धावा मैदानावरती निसन सज्ज होत आहे ऑन स्ट्राईकला रितेश गोलंदाजी मारकर गोलंदाज योगेश पाटील सज्ज होत आहे पहिला चेंडू या षटकातील हा चेंडू ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुठलाही नसल्या कारणाने चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय आणि हा येतोय निल्सनच्या बॅट मधून चौकार कटआउटला जाऊन चेंडू आदळलाय आणि इथे मात्र राजू दादांचं गाणं म्हणजे फार लोकप्रिय झालेलं संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही ऐकलं हा चेंडू यावेळेस मात्र लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून पाडूलाय सीमारेषेच्या बाहेर चेंडू षटकार प्रवीण पाटील आहे आमच्या संघाचा कर्णधार उत्तर दिलं जात आहे टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर रीड का जवाब पत्थरचे निल्सनच्या बॅट मधून दोन मोठे फटके आलेले आहेत अल्लाह चढवला जातोय योगेशवरती हा चेंडू कट करायचा होता पाहिलं होतं पॉइंटला कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही थर्ड मॅन आणि त्यानंतर लॉंग ऑफच्या मध्ये एक खूप मोठी गॅप आहे पॉवर प्ले सुरू आहे आणि ऑफ साईडला इनफील्ड मध्ये तुम्ही क्षेत्ररक्षक पाहता एक बॅकवर्ड पॉइंटला परेश आहे आणि एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे करण हा चेंडू यावेळेस मात्र स्ट्रेट खेळतायत स्क्रीनच्या दिशेने काय जबरदस्त क्षेत्ररक्षण रितेश होते आणि दोन धावा आपल्या संघासाठी निश्चितच वाचवलेले आहेत दोन्ही बाजूला जबरदस्त संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूला 100% प्रयत्न देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मैदानावरती काय जबरदस्त लढतात हे दोन संघ धावसंख्या धावपलकावर ती म्हणजे कोण 22 धावा पुन्हा एकदा योगेश सज्ज होते निल्सन मडवी पुन्हा एकदा सामना करेल योगेशचा
हा चेंडू यावेळेस मात्र अक्षकवच्या दिशेने आउटफील्ड तिथे थोडी खराब असल्या कारणाने चेंडू संत गतीने त्या ठिकाणी पोहोचलाय आणि कव्हर करेपर्यंत दोन धावा पूर्ण करतायत. एकेरी दुहेरी धावेवर नक्कीच लक्ष केंद्रित केलं जात आहे आणि जसा चेंडू खराब येतो तो चेंडू सीमारेषे बाहेर देखील पाठवला जातोय. धावसंख्या धावपलकावरती मात्र 24 धावा. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, या षटकात आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत होता, त्या ठिकाणी प्रयत्न फारसा झालाच नाही आणि या दरम्यान मिळाली एकच धाव. चेलची शक्यता होती, प्रयत्न केला नाही आणि इथे मात्र मी म्हणेन त्या प्रयत्नाला यश आला असतं. जर प्रयत्न केला असता मात्र इथे जीवनदान मिळालं असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि षटक क्रमांक या ठिकाणी संपलेले आहे. दुसरं धावसंख्या धावपलकावरती ती म्हणजे 25. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, या षटकात आल्या त्या 15 धावा करायच्या 64 म्हणजे अजूनही इथून 39 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 18. आस्किंग रेट आहे 13.00 प्रति षटकामागे. या आस्किंग रेट राखावं लागेल. पॉवर प्लेमध्ये काय जबरदस्त सुरुवात झाली होती सोनापडा संघाची. पहिल्याच चेंडूवरती इनफॉर्म फलंदाज करण बेडेकरला बाद केलं, मात्र त्यानंतर रितेशला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं केजूने आणि रितेशने निर्भीडपणे निर्धार करत असताना या मैदानावरती त्याने मात्र पहिल्या षटकामध्ये 2 चौकार लगावले आणि आता मात्र या षटकामध्ये निल्सनने खूप अफलातून बॅटिंग केली. 25 धावा 39 धावांची गरज आहे. आगासन वर्सेस सोनारपाडा ही लढत सुरू आहे. उपउपांत्य फेरीची लढत आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे, सातवी लढत आजच्या दिवसातील. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो यावेळेस मात्र अमोल. जास्त वेळ घेऊ नका. अमोल पाटील याठिकाणी सज्ज होतो स्ट्राईकला. निल्सन पुन्हा एकदा येतोय. 18 चेंडू 39 धावा. अत्यंत जबरदस्त सामना, रंगदार सामना. पहिला सामना देखील अशाच प्रकारे तुम्ही रंगताना पाहिला, दुसऱ्या सामन्यात देखील थरार नाट्य पाहिलं आणि आता हा अंतिम सामना. सराउंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र स्लोअर वन होता. पहिला चेंडू संत गतीने हाताळलेला आहे. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणीही पाय आणू नका, प्लीज सहकार्य करा. डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत आमचे लाडके प्रेक्षक, त्यांना आम्ही नम्र विनंती करतोय, आपण प्लीज आपला पाय सीमारेषेच्या आत आणू नका. हा चेंडू शफल होऊन घेण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र सलग 2 चेंडू डॉट येत आहेत आणि आता मात्र जो निल्सन मागच्या सामन्यामध्ये या मैदानावरती हाहाकार माजवता त्याच निल्सनला मात्र 2 चेंडूमध्ये शांत ठेवले अमोल पाटीलने. पुन्हा एकदा अमोल सर राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळतोय मिड ऑफच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चिराग आहेत, एक धाव पूर्ण करताय. स्ट्राईकला मात्र येतोय रितेश आणि 3 चेंडू नंतर एक धाव आली. धावसंख्या धावपलकावरती 36 धावांची गरज आहे. सामना सुरू असताना प्लीज कुणी गाड्या आणू नका. डाव्या बाजूला प्रेक्षक आहे, गाड्या आतमध्ये बाहेर जे प्रेक्षक आहेत आतमध्ये येऊ देऊ नका. बघा सामना नाजूक स्थितीमध्ये एखादा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धडकू शकतो एखाद्या गाडीला. हा रस्ता नक्कीच रोज चालू असतो, मात्र स्पर्धा सुरू आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. अमोल रितेशसाठी हा चेंडू पाहत होता. ऑनसाईडला चेंडू जातोय. आज मात्र स्क्वेअरच्या दिशेने पहिली धाव वेगाने घेतली होती, दुसरी धाव देखील या दरम्यान पूर्ण होणार का. आणि ही दोन या दोन धावा पूर्ण होत आहे धावसंख्या धावपलकावरती. यावेळेस आपण पाहता ती म्हणजे एकूण 28 धावा. अजूनही या ठिकाणी जे थांबायचंय काही झालं नाही अजून, मैदानावरती चौकार वगैरे आला नाही, लक्ष ठेवा. धावसंख्या धावपलकावरती म्हणजे एकूण 36 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्क्वेअरच्या दिशेने खेळताय. क्षेत्ररक्षक वेगाने आले त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली आहे आणि दरम्यान दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करतायत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावपलकावरती 30 धावा. आणि आता 34 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू आपण बाद झाले ते एकूण 5 म्हणजे चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 13 आणि आता करायच्या आहेत विजयासाठी 34 धावा. फ्रंट फुट वर येऊन चेंडू ड्राईव्ह करतात. ऑन साईडला गॅप आहे खूप मोठी. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन वरनं वाडीश लॉंगांच्या दिशेने. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र रितेशला परतावा लागेल आणि एक मोठी भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी जी नोंदवली गेली ती मात्र या ठिकाणी ब्रेक होते आणि दुसरा धक्का लागतो मैदानावरती ओम साई आगासन संघाला. धावसंख्या धावपलकावरती 32.
डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गास्तय रायगड ठाणे जिल्ह्याला डोंबिवली शहराचे भोपर गावाला नाव गास्तय रायगड ठाणे जिल्ह्याला दादा आमचा मोठे मनाचा पाही आहे तो दिल दर्याचा गोर गरीबाचा दिन दयानु संदीप माने आमचा राजा शान भोपरी ये गावाचा हो संदीप माने आमचा राजा संदीप माने डीजे धावसंख्या धावपळकावरती 32 धावा झाल्यात अजूनही 32 धावा हव्यात मात्र पहिल्या 32 धावा करण्यासाठी 18 चेंडू घेतले होते आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 32 धावा करायचे आहेत आस्किंग रेट 16.00 मैदानावरती येतोय मानवी पर्वत सुपरमॅन आणि केजू मुंडे आणि केजू मुंडे समोर आहे अवस मात्र बाहुबली तर सुपरमॅन वर्सेस ही मॅन अशी ही कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल या मैदानावरती दोन्ही खेळाडू अत्यंत ताकदवर असे खेळाडू आहेत आणि दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघासाठी सातत्याने दोन खेळाडूंचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे तर जबरदस्त कॉन्टेस्ट तुम्ही पाहू शकाल अमर वर्सेस केजू 12 चेंडू आणि करायचे आहेत 32 धावा राऊंड द विकेट हा चेंडू यावेळेस मात्र अत्यंत वेगवान दिशेपासून भरकडले वेग भरपूर होता मात्र दिशा ही चुकली गाडी कितीही वेगाने चालवा मात्र तिच्यावरती जर नियंत्रण नसेल तर मात्र दुष्परिणाम होत असतात तशाच प्रकारे वेगवान गोलंदाजी देखील असते लाईन आणि लेंथ असणं फार गरजेचं कंट्रोल नियंत्रण असणं फार गरजेचं आहे आणि इथे मात्र पहिला चेंडू वाईड आलाय आणि समीकरण 12 चेंडूवर 31 धावा असा आहे समर केजू साठी हा चेंडू यावस मात्र खूपच लांब खूपच लांब चेंडू गेलेला यावस मात्र बेतोडे गावामध्ये षटकार रिप्ले मध्ये पाहू शकाल किती लांब पल्ल्याचा षटकार होता ही पॉवर आहे केजूची आणि तिथे आपण पाहिला तर वेगवान चेंडू देखील होता अमर देखील आपली संपूर्ण ताकद झुकून दिली होती या चेंडूवरती मात्र त्यापेक्षा जास्त ताकद केजूची पाहायला मिळाली हा चेंडू आवस मात्र खूप उंच गेलाय आणि लांब जाणार का प्रेक्षक मात्र या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि सलग येतोय हा दुसरा षटकार केजू मुंडे आवस मात्र मैदानावरती कर्दन काळ बनून आलेला आहे सोनारपाडा संघाचा अमर ठाकूर वरती हल्ला चढवलाय सलग दोन षटकार 19 धावांची आता गरज आहे 10 चेंडू मध्ये व्हॉट अ मॅच रोमांचकारी रोमहर्षक असा सामना हा चेंडू खोलवर डब्याचा कमबॅक करताना इथे मात्र केजूने पूर्ण केले एक धाव आणि एका धावेने समीकरण बदललंय 18 धावांची गरज येणाऱ्या 9 चेंडू मध्ये मैदानावरती निल्सन मात्र स्ट्राईकला सरकलेले आहे आणि या मैदानावरती आतापर्यंत या दोघांमधली जी कॉन्टेस्ट होती ती मात्र आतापर्यंत केजूने जिंकलेली आहे आणि केजूच्या बॅट मधून अत्यंत जबरदस्त अशी फटकेबाजी तुम्ही पाहिली आहे अमरचा प्रयत्न असेल उर्वरित चेंडू मध्ये कमबॅक करण्याचा कारण अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील 3 चेंडू शेष आहेत 9 चेंडू मध्ये 18 धावा करायचे आहेत हा चेंडू हवेत गेलाय अवस मात्र खूप उंच आणि आता मात्र निल्सन या ठिकाणी नक्की जाळ्यामध्ये अडकलाय निल्सनला परतावं लागेल कमबॅक करतो अवस मात्र अमर ठाकूर आणि हा लागतो मैदानावरती धक्का क्रमांक 3
चे निल्सन बाद झालेले आहे आणि आता मात्र स्ट्राइकला पुन्हा एकदा सरकलाय मानवी पर्वत सुपरमॅन आणि पुन्हा एकदा समोर गोलंदाज आहे अमर ठाकूर. 18 धावांची गरज येणाऱ्या 8 चेंडू मध्ये आगासन संघाला समोर केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर अमर पुन्हा एकदा निघाले आपल्या गोलंदाजी मार्कवरून. पुढचा चेंडू हा चेंडू पायात होता यावेळेस मात्र खोलवर डब्याचा पहिली धाव वेगाने घेतलीय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे मात्र नकार दिलाय केजूने. थ्रो किती अप्रतिम होता ऑन दी स्टंप आणि आता समीकरण बदलते. 7 चेंडू मध्ये करायचे आहेत 17 धावा. 2 षटकार आल्यानंतर अमरने खूप चांगला कमबॅक केली आहे आणि आता मात्र 7 चेंडू मध्ये 17 धावा करायचे आहेत. गडी आपण पाहिलं तर सोनापाडा संघाचे 6 बाद झाले आहेत तर 3 गडी बाद झाले आहेत आगासन संघाचे. त्यामुळे 16 धावा जरी केल्या तरी देखील आगासन संघ विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकू शकतो. अमर मोनिश साठी हा चेंडू हुक केलाय खूप उंच गेला झेलची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी काय जबरदस्त झेल विनोदाने टिपलेला आहे. अप्रतिम झेल फलंदाज बाद होतोय आज मात्र मोनिश तर धाव संख्या या ठिकाणी हवी 17. 6 चेंडू मध्ये 16 धावा जरी केल्या तरी देखील विजय प्राप्त करता येईल. 12 चेंडूत 32 धावा करायच्या होत्या 16 धावा या षटकात आलेल्या आहेत आणि अजूनही 16 धावा करायच्या आहेत. मी कौतुक करेन अमर ठाकूरचं ज्याने पहिल्या 3 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 14 धावा दिल्या होत्या आणि नंतरच्या 3 चेंडूमध्ये त्याने फक्त 2 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना त्याने बाद केलं आणि आता मात्र कमबॅक करताना सोनारपाडा संघ या षटकामध्ये जर अमरच्या आणखीन पुढच्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला असता तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा शिल्लक असत्या आणि दबाव कमी असता. मात्र आगासन संघ इथे विजयाचं स्वप्न पाहू शकतो कारण मैदानावरती अजूनही या संघाचा तारणार संकट मोचक केजू मुंडे अजूनही मैदानावरती आहे. अखेरचं षटक संघनायकाने या ठिकाणी सोपवलेलं होतं म्हणजे चिराग ठाकूरच्या हातामध्ये आणि स्ट्राईकला मात्र विराज मुंडे. येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. उपउपांत्य फेरीचा सामना क्वार्टर फायनलचा सामना जो संघ जिंकेल तो संघ दाखल होईल सुपर 4 मध्ये म्हणजेच उपांत्य फेरीमध्ये. 6 चेंडू 17 धावा 16 धावा जरी केल्या तरी देखील हा सामना जिंकता येईल. चिराग हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक वेगाने गेलाय झेल मात्र पकडता आला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मात्र इथे केजूने स्ट्राईक घेतलेली आहे आणि परतावं लागेल मात्र विराजला. विराजने बाद होण्याआधी 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी तो बाद झालाय. समीकरण मात्र 5 चेंडू आणि करायचे आहेत 15 धावा. फलंदाज विराज परतलेला आहे. विराजने त्याग केलाय आपल्या विकेटचा कारण केजूला स्ट्राईकवर आणायचं होतं आणि केजू मात्र स्ट्राईकला आलाय. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 14 धावा जरी केल्या तरी देखील विकेटच्या आधारावरती आगासन संघ जिंकू शकेल. हा चेंडू ड्राईव्ह केलाय यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत आणि 2 धावेने समीकरण मात्र बदलतंय. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये करायचे आता 13 धावा. 4 चेंडू 13 धावा रोमांचकारी सामना मैदानावरती. या मैदानावरती तुम्ही पाहताय अत्यंत जबरदस्त ही लढत. एका बाजूला आगासन दुसऱ्या बाजूला सोनारपाडा. दोन्ही संघ यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी करतायत आणि आता इथून आगासन संघाला 4 चेंडू मध्ये 13 धावा करायच्या आहेत. 12 धावा जरी केल्या तरी देखील हा सामना जिंकता येईल विकेटच्या आधारावरती. गोलंदाज चिराग हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या संपर्कात आला नाही. केजूला मात्र डॉट चेंडू फेकलेला आहे. टाळ्यांचा गजर होतोय सोनारपाडा संघाच्या समर्थकांच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि करायचे आहेत 12 धावा. 3 चौकार आणि 2 षटकार मारायचे. 13 धावांची गरज आहे. 12 धावा जरी केल्या तरी देखील हा सामना जिंकता येईल आगासन संघाला. चिरागने खूप चांगला चेंडू फेकलाय मागचा मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल
गोलंदाज पुन्हा एकदा चिराग स्ट्राइकला केजू हा चेंडू पाहत होता एक धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र या दोन धावा पूर्ण होत आहेत आणि समीकरण आता मात्र येऊन ठेपलंय दोन चेंडू मध्ये करायचे आहेत 11 धावा 10 धावा जरी केल्या तरी देखील विजय मिळू शकतो मात्र केजू सारख्या फलंदाजाला शांत ठेवले चिरागने आतापर्यंत काय कौतुकास्पद गोलंदाजी केलेली आहे मात्र अजूनही विसरता कामा नये केजू इथूनही संघाला विजय मिळून देऊ शकतो कारण दोन चेंडूत 11 धावा करायचे आहेत एक षटकार एक चौकार मारला 10 धावा होतील आणि इथे विकेटच्या आधारावरती आगासन संघ जिंकू शकतो हा चेंडू फार निर्णायक असेल या सामन्यामध्ये चिराग स्ट्राइकला केजू मुंडे हा चेंडू हाऊस मात्र खोलवर टप्प्याचा आणि इथे अत्यंत चांगला चेंडू तुम्ही पाहिला आणि या चेंडूने मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट केलेलं आहे सामना पूर्णपणे खुला करून टाकलेला आहे आणि या चेंडूने या सामन्यातली जी हवा होती जो सस्पेन्स होता जो रहस्य होता तो मात्र उलगडून टाकलाय एक चेंडू आपण पाहिला तर आता 10 धावांची गरज आहे विजयासाठी काय गोलंदाजी केली चिरागने केजू सारखा फलंदाज शेवटपर्यंत राहिला मात्र केजूला इथे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं आणि खरोखर संघ नायकाने जो निर्णय घेतला चिरागला अखेर तर षटक देण्याचा चिरागने मात्र आपल्या विश्वासावर सार्थ अशी गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये सातत्याने त्याने खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळले आणि आता एका चेंडूत 10 धावा करायचे आहेत लक्ष्यापासून दूर हा संघ मात्र आता गेलेल्या विजयाच्या अगदी समीप आहे चिराग हा चेंडू यावेळेस मात्र वाईटचा इशारा आलेला आहे आणि आता मात्र एक चेंडू मध्ये करायची ती 9 धाव ही चूक नक्कीच करणं धोकादायक ठरू शकतं एखादा 9 चेंडू आला एखादा वाईट चेंडू जर यष्टी रक्षकाला चखून निघून गेला तर मात्र संधी निर्माण होईल पुन्हा एकदा आगासन संघाला चिराग हा चेंडू यावेळेस मात्र खूप उंच आणि हा झेल टिपलेला आहे योगेशने सामना जिंकलेल्या मैदानावरती तुम्ही पाहू शकाल 8 धावांनी तो म्हणजे सोनारपाडा संघाने सोनारपाडा संघ पोहोचलेला आहे उपांत्य फेरीमध्ये सोनारपाडा संघाचं हार्दिक अभिनंदन हार्ड लक आगासन संघ खूप जबरदस्त कामगिरी तुम्ही देखील केली मात्र आस्किंग रेट भरपूर होता केजूला मात्र खूप चांगली गोलंदाजी केली चिरागने